छगन भुजबळ बोलत आहेत, आपण थेट जाऊयात. गरज काय? किंवा मग हे जर केलंय तर मग ते करण्याची गरज काय? तसं सगळ्याच बाजूने जे आहे हा संभ्रम आहे. म्हणजे मुख्यमंत्री बोलतात आम्ही ऐकतो, परंतु मनाचं समाधान होत नाही. तुम्ही असं केलं असं की ठीक आहे, आपल्याला वेगळंच आरक्षण द्यायचंच आहे, काम सुरू केलं, आम्ही काही म्हणत नाही तिथे. किंवा क्युरेटिव्ह पिटिशन, आम्ही काही म्हणत नाही. सगळ्याचे सगळे ज्या कोणते तुम्ही 54 लाख नोंदी सापडल्या, त्याचे सगळे आता जे सगळे सोयरे, मग मग बाकीचं हा उपद्रव करता कशाला? परत शिंदे कमिटी जे आहे, हे त्यांचा मदत संपली, काम संपलं त्यांचं, चालू ठेवा, चालू ठेवा कशाला? सुप्रीम कोर्टाचे जे बैठक आहे संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे. मुंबईत आज ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित राहतील. संध्याकाळी 5 वाजता ही बैठक पार पडणार आहे. मुंबईमध्ये आज ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. आज ओबीसी नेत्यांची संध्याकाळी 5 वाजता बैठक पार पडणार आहे. या बैठकीदरम्यान नेमकी काय चर्चा होते ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. मुंबईत आज ही महत्त्वाची बैठक होती आहे. संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे. अनेक ओबीसी नेते या बैठकीसाठी उपस्थित असतील. संध्याकाळी 5 वाजता ओबीसी नेत्यांची ही महत्त्वपूर्ण बैठक होती आहे. संध्याकाळी 5 वाजता ही बैठक बोलवण्यात आलेली आहे ओबीसी नेत्यांची. मुंबईमध्ये ही बैठक होती आहे. काही वेळापूर्वीच छगन भुजबळ यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे. मराठे आता ओबीसीत वाटेकरी असल्याचं छगन भुजबळ म्हणालेत. ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता संध्याकाळी ही जी 5 वाजता जी बैठक होती आहे, या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. या बैठकीमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते? तुम्ही कुठलं तरी एक बाजू धरून मराठा समाजाचे सुद्धा त्यांना न्याय द्यातो, सगळीकडूनच जर तुम्ही अशा रीतीने जर काही निर्णय झाले तर लोक प्रक्षुब्ध होणार. आणि त्यासाठी वेगवेगळे जे आहेत मॅसेज असणार, कालपासून जे लोक बोलतात, मॅसेज पाठवत आहे, काय करायचं काय करायचं विचारत नाही. आता त्यासाठी जे आहे नक्की काय परिस्थिती राहील, त्यासाठी ते जे लोक आमच्या बरोबर जे आम्हाला करतात हे ओबीसीमध्ये काम करतात, सगळ्या लोकांना बोलवणं काही शक्य नाही. ते काही जाहीर सभा पण त्यातले जे काही राजकारणात आहेत, काही नुसतेच समाजकारण किंवा काही वकील आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात, काही लोकांनी जे आहे पुढे आपल्या आणखी काय करता येईल त्याची आम्ही चर्चा संध्याकाळी करणार. पण केंद्र सरकारची काही या प्रकरणाची मदत होते तरी करते का? आरक्षण वाढवणं म्हणा किंवा तिथे पहिल्यापासून म्हणा तामिळनाडू इतर ठिकाणी जर वाढवलं जात आहे आणि आता सुद्धा 10% त्याने वाढवलंच आहे EWS मध्ये, मग यांना पाहिजे तर यांना पण द्या. बरं आता हे EWS जे त्यांनी वाढवलं जात असते, कदाचित आंतरिक हेतू हा असावा की महाराष्ट्रामध्ये मराठा इंदुरानंद पटेल पुढे जाट ते गुजरपूर राजस्थानमध्ये गुर्जर असेल किंवा गुर्जर जे काही समाज आहे त्यांना शांत करण्यासाठी ते 10% काढले असं म्हणून अजून मला स्वतःला वाटतं. आणि हे खरंच आहे कशावरून तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी पटेलांपासून गुर्जर जात सगळ्यांचे आंदोलन थांबले आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारने जाहीर केलं की या 10% आरक्षण जे EWSचे त्याच्यामध्ये 85% मराठा समाजानेच त्याचा फायदा घेतलेला. म्हणजे अजिबात शांत बसायला पाहिजे, पण ते शांत न होता वेगवेगळे आंदोलन करत आहेत आणि हजारो गाड्यातून सगळी गरीब माणसं जे आहेत ते मोर्चा घेऊन गेले.
सर गुणरत्न सदावर्ते यांनी देखील विरोध केलेला आहे. गुणरत्न सदावर्ते ऍडव्होकेट त्यांनी देखील, तर ते आपल्या बैठकीला आज येणार आहेत का काही चर्चा झाली? मला काही कल्पना नाही आहे. मी आता ओपनली सगळ्यांना आवाहन केलेलं आहे, सगळ्यांना त्यामुळे ते जर काही लोक स्वतःहून काम करत असतात स्वतंत्रपणे, काही लोक पक्षात राहून काम करतात, काही लोक लिखाणाचं काम करतात, काही वकील मार्गदर्शन करतात, काही वेगवेगळ्या सभामधून मार्गदर्शन होतात. ज्यांना जे जे काही सुचेल ते ते त्यांनी करावं. इथे आम्ही केवळ एका जातीसाठी लढत नाही आहे, केवळ मराठा समाज एका जातीसाठी आमची लढाई नाही. आमची लढाई 374 जातींसाठी आहे. मग त्याच्यामध्ये भटक्या विमुक्त आले, ते नंदीबैलवाले आले, ते आणखीन जे काय ते पर्यायवाले असतात, सापवाले, धारुडी, अनेक लहान तिथून भटक्या विमुक्त जे आहेत सगळे, ते सगळे आहेत. त्याच्यामध्ये मोठे समाज सुद्धा आहेत, जसे धनगर आहेत, माळी आहेत, वंजारी आहेत, तेली आहेत, मूळ कुटुंबी आहेत, सुतार, लोहार, अमुक, बाराबर असे 374 जातींचं नुकसान होऊ नये म्हणून आमचा हा सगळा प्रयत्न आहे. आरक्षणाच्या काढलंय, त्यामुळे मराठा बांधवांचे मन जिंकलं असं अनेक नेते म्हणतात. चांगली गोष्ट आहे, त्यांना जिंकल्याचा आनंद होत आहे आणि ओबीसी समाजाला काहीतरी आमचं सगळं संपल्याचा आनंद दुःख होत आहे. साहेब, ही लढाई शेवटपर्यंत सुरू राहणार का ओबीसीचं आरक्षण बचवण्यासाठी? कारण की सुनील तटकरे असं म्हणताय की ही भूमिका भुजबळ साहेबांची आहे, पक्षाची नाही. नसेल, छगन भुजबळची आहे ना बस, ही भूमिका छगन भुजबळची आहे. ती कोणाला पटो न पटो मला त्याची काही कर्तव्य नाही. 35 मी या ओबीसीसाठी लढतो, या पुढे सुद्धा लढतो. बाकी ते सगळे प्रमुख मंडळ आहेत, त्यांनी निर्णय घ्यावा, मला त्याच्याबद्दल काही दुःख वाटण्याचं काय. तर प्रफुल्ल पटेल म्हणा की इतरांनी काही आपल्याला मदत करावी किंवा असं असं वाटतं आपल्याला? असं आहे की ज्यांना वाटतं ते मदत करतील, काय शांत राहून मदत करतील, काय वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतील, हे विरोध सुद्धा. कारण ते प्रत्येक पक्षामध्ये लक्षात ठेवा, भावना काँग्रेसमध्ये सुद्धा आहे, भाजपमध्ये सुद्धा आहे, सर्वच पक्षामध्ये, शरद पवार साहेबांच्या काँग्रेसमध्ये सुद्धा आहे भावना. ते काहींचा पाठिंबा आहे, काहींचा विरोध आहे. मागे आपल्या सभा झाल्यात मिळाला, परंतु वडेट्टीवार म्हणा किंवा इतर नेत्यांनी पाठ फिरवली, ही एकजूट कमी दिसते ओबीसी. मला काही कल्पना नाही, कारण त्यांनी ज्या पहिल्या मिटिंग मध्ये जाहीर सभेत अतिशय जोरदार भाषण, म्हणजे जवळपास की पक्ष हृदया बाजूला समाज म्हणून आपण समोरचा जो पिवळा झेंडा जो आहे ध्वज तो आता घेऊन लढूया अशा प्रकारचे. मला कल्पना नाही, पण दुसऱ्या दिवशी ते अचानक बदल ठीक आहे, त्यांच्यावर जर प्रेशर आलं असेल किंवा कोणी आणखी समजावलं असेल, पण मनातून ते जे आहे ते ओबीसीसाठी काम करायचं आहे. म्हणजे मला माहिती त्याच्यामुळे मी त्यांना काही विरोध बोलत ज्या हरकती घेण्यात येणार आहेत त्या हरकती कशा घ्याव्यात याबाबत आपण पण मार्गदर्शन करणार आहे. आणि आता मला अनेकांचं मार्गदर्शन येत आहे, अनेकांना वकिलांचं मार्गदर्शन येत आहे, अनेक हायकोर्टाने जे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय दिलेले आहेत ते सुद्धा येतात माझ्याकडे. ते सगळ्यांचं जे आहे मिलाप करून जे आहे एकत्रित करून आम्ही आमची भूमिका मांडू. मराठ्यांना फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे, ते कधी मिळणार असं मुख्यमंत्र्यांना विचारा. असं ट्विट राज ठाकरेंनी केलं, काय नेमकं ट्विटचं कारण असेल? त्यांनी काय विचारलं काय नाही त्याचं उत्तर काय ते माझं काय माहिती म्हणून विचारलं. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू.